कवठे गुलांच्या माळावर मिळणार आता होंडाच्या गाड्या, शोरूमचे उद्घाटन उत्साहात। आता होंडाच्या गाड्या घेण्यासाठी मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता नाही, तर कवठे गुलांच्या माळावर स्वर्ण होंडा या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले आहे। दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले। कवठे गुलन आलासमाळ या दरम्यान गणेशवाडी औरवाडी या मुख्य मार्गावरच स्वर्ण होंडा या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले, त्यामुळे कवठे गुलन परिसरातील 7 गावातील नागरिकांना आता स्थानिक पातळीवर होंडाच्या गाड्या उपलब्ध होणार आहेत। या शोरूमच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, कवठे गुलनचे सरपंच सद्दाम हुसेन वाळवेकर, आलासच्या सरपंच सौ अश्विनी उपाधे, होंडाचे अधिकृत विक्रेते विशाल पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, उपनगराध्यक्ष जवाहर पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी दुंड्या इरायास्वामी, शौर्य होंडा जयसिंगपूर, ओंकार तरुण मंडळ, कुरुंदवाडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मानकारी न्यूज साठी कवठे गुलनहून मोहन जमादार। विशाल पाटील आहे, शिरोळ तालुक्यासाठी होंडा टू व्हीलर कंपनीचे अधिकृत होते वितरक आहोत। आपलं शौर्य विंग्स प्रायव्हेट लिमिटेड, शौर्य विंग्स प्रायव्हेट लिमिटेड ह्यासाठी आपण हे केलेलं आहे, अगदी नक्की मिळेल आणि त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यात पुढे जाऊन असं होईल की प्रत्येक गावातल्या लोकांना सर्व्हिसिंगसाठी किंवा गाडी खराब झाली तर शहराकडे न जाता प्रत्येक आपल्या घराच्या जवळ असती सुविधा उपलब्ध करून द्यायची होंडा कंपनीची आणि शौर्य विंगची कल्पना आहे। कस्टमर जास्तीत जास्त सर्व्हिस कशी चांगल्या प्रकारे आणि तत्परतेने देत आहे हा आमचा सर्वात मोठा उद्देश आहे। गाड्या सगळ्याच कंपन्या देतात पण आज तुम्ही मार्केटमध्ये बघाल तर होंडा कंपनीची सर्व्हिस सर्वात चांगली आहे आणि आमचा तोच प्रयत्न आहे की तुम्हाला चांगल्यात सर्वात जास्त सर्व्हिस कशा प्रकारे देता येईल हेच बघतोय। भगवान नगरीचे प्रथम नागरिक माझे मित्र जयराम पाटील, रामभाऊ डांगे, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष जवाहर पाटील, आलास गौरवाड आणि कोट्यगुलांचे सरपंच आणि या ठिकाणी स्वामी कुटुंब प्रेम करणारे सर्वच उपस्थित असणारे बंधू आणि भगिनीनो, खरं म्हणजे स्वामी कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। कारण मगाशी जाता जयराम बापूंनी सांगितलं की अत्यंत जिद्दी आणि चिकाटीनं काम करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे। माणसात चांगुलपण ठेवून काम करतात, समाजाची दिशा काय ओळखून ते काम करण्याची दृष्टी ठेवून काम करतात। या ठिकाणी त्यांनी विशाल पाटील आणि पुंडलिक पाटलांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हिरो होंडाचं शोरूम काढलेलं आहे आणि त्यांना विशाल पाटील आणि पुंडलिक पाटलांचं सहकार्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं असणार आहे, कारण ते गाड्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं देतील। फक्त एक स्वामी कुटुंबियांना मी एकच विनंती करेन की तुम्ही याच्या माध्यमातून चांगली सर्व्हिस द्या, जोपर्यंत तुम्ही चांगली सर्व्हिस देत नाही तोपर्यंत ग्राहक तुमच्याकडे येणार नाही। तुम्ही चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस मापक दर आणि योग्य पद्धतीनं तुम्ही जर करत निघाला तर तुमच्याकडे ग्राहक येईल, चांगल्या पद्धतीनं ग्राहक या ठिकाणी येईल आणि तुम्ही चिकाटीनं काम करावं अशी गडकरींची तुम्हाला विनंती करतो।